नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 8वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे सातवा धडा आहे चलन. या चलनामध्ये आपल्याला भाग सातव्या याच्यामध्ये आपल्याला काळ काम आणि वेगेचे उदाहरण आपण पाहिलेले आहेत. आणि काळ काम वेग म्हणजे काय आपल्या लक्षात आलेलं आहे. आता पाहूया त्याच्यावरचं उदाहरण नंबर 2. एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किमी असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर वेग ताशी 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. वाहनाचा वेग आपण एस मानू, लागणारा वेळ टी मानूया. हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे. मग आता इथं आपण वाहनाचा वेग एस मानलेला आहे आणि त्याच लागणारा वेळ आपण टी मानलेला आहे. व्यस्त चलन म्हणजे या ठिकाणी वेग आणि लागणारा वेळ, त्यामुळे हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. म्हणून आपण घेतलं यस हा 1/T च्या प्रमाणात बदलतो. यस हा व्यस्त चलनात आहे टी च्या. मग यस बरोबर K/T. के काय घेतलं? स्थिरांक. स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट संख्या घेतली. याच्यावरून के बरोबर काय घेताय ते हा भागाकारात आहे. इकडे जाऊन गुणाकारामध्ये जाईल. के बरोबर यस गुणिले टी लिहिता येईल. जेव्हा आता काय दिलेलं आहे, इथं ताशी वेग दिला म्हणजे यस बरोबर 48 दिलं आणि वाय बरोबर 6 तास दिलं, तर मग के ची किंमत काढता येईल. के बरोबर यस गुणिले टी, याला समीकरण 1 नाव दिलं. मग के ची किंमत टाकली, 48 × 6 करा, बरोबर किती येईल? 48 × 6 गुणाकार करा. 6 8 48 8 44 4 6 8 6 4 24 4 28 28 म्हणजे 288 आली किंमत. के बरोबर 288. आता आपल्याला के बरोबर 288 किंमत 1 ठेवूया. या समीकरण 1 ही किंमत ठेवा. आणि यस बरोबर काय होईल? 288/T होईल. आता यस बरोबर किती घेणार आहोत आपण? इथं खाली लिहिलेलं आहे, तर वेग ताशी 72 केला तर त्याला लागणारा वेळ किती. यस बरोबर 72 आणि टी बरोबर किती, आपल्याला टाईम काढायचा आहे. या समीकरणामध्ये टाकली के ची किंमत. के किती आला? 288/T आला. याच्यामध्ये टाकून आली यस बरोबर 288/T. यस ची किंमत 72, टी काढायचं आहे. टी काढायचं आहे ना, जे काढायचं ते आपल्याला इथं दाखवायला पाहिजे. आणि यस ची किंमत दिलेली आहे, मग याला छेदामध्ये टाकू. याची आदला बदल करू. यस आणि टी ची आदला बदल केली, कारण हा अंशात आहे, हा छेदात आहे. हा छेदातला इकडं जाईल अंशामध्ये आणि अंशातला या ठिकाणी छेदामध्ये येईल. मग लिहिलं टी बरोबर 288. यस ची किंमत किती आहे? 72 टाकली, हा छेदामध्ये आला, 72/ किंमत टाकली. आता भागाकार करूया. 72 288 भागूया. भागाकार करण्यासाठी इथं आपण पाढे तयार केले. पाढे तयार करा, 72 पाढा तयार करू. 72 × 1 = 72. 72 × 72 मिसळा. 2 × 2 = 4. 7 × 2 = 14. 144 आलं. परत 144 72 मिसळा. 4 × 2 = 6 आणि 7 × 4 = 11. 1 × 1 = 2. 216. पुन्हा याच्यात 72 मिसळा. 6 × 2 = 8. 7 × 1 = 8. 288 झाला. आपण पाढा तयार केला, 288 आलं. इथे 288 आलं, कितीचा भाग बसला? 1 2 3 4. 4 भाग बसला, लिहिला आपण 4 भाग या ठिकाणी दिला. हा 4 भाग या ठिकाणी बसला. मग उत्तर किती आलं? म्हणून टी याला 288 72 भागलं तर 4 येते. म्हणून काय विचारलं? किती वेळ लागेल? वेग ताशी 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी 4 तास लागतील. किती तास लागतील? 4 तास लागतील. हे झालं उत्तर. या पद्धतीनं आपल्याला व्यस्त चलनाचं उदाहरण सोडवता येईल. या पद्धतीनं व्यस्त चलनाचं उदाहरण सोडवता येते. आता आपण काय उदाहरणं सोडवूया. याच्यामध्ये किती दिलेलं आहे? 7.3 उदाहरण संग्रह पाहूया. 7.3 पुस्तक घ्या. पुस्तकात 7.3 पहिला प्रश्न लिहून घ्या. 7.3 सराव संच. सराव संचामधलं पहिलं गणित दिलेलं आहे.
खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत? फक्त व्यस्त चलनाची उदाहरणं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे? मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. कशाचं उदाहरण झालं? व्यस्त चलन. मजुरांची संख्या वाढली तर काम लवकर पूर्ण होईल, काम जर आपल्याला जास्त वेळ लावायचं तर मजुरांची संख्या कमी करावं लागेल. कमी केली म्हणजे काम वाढलं. काम वाढवायचं असेल तर मजुरांची संख्या कमी करायला पाहिजे, म्हणजे व्यस्त झालं. दोन्ही चलन एकमेकाच्या व्यस्त, मजुरांची संख्या आणि लागणारा काम, काम करण्यासाठी लागणारा वेळ, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध झाले, म्हणून व्यस्त चलन आहे. दुसरं पहा, हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ. हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या वाढवली तर हौद लवकर भरल्या जाईल. जर आपण नळांची संख्या कमी केली तर हौद भरण्यासाठी वेळ जास्त लागेल. वेळ कमी लागेल, संख्या वाढली तर, संख्या घटवली तर वेळ काय होईल? जास्त लागेल. एकमेकांच्या विरुद्ध आहे. कमी केलं तर हे वाढणार, हे केलं तर हे कमी होणार, म्हणजे हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. याला म्हणायचं व्यस्त चलनाचे उदाहरण. वाहनात, आता तिसरं पहा, वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत. वाहनात भरलेलं पेट्रोल त्याचं व्यस्त चलन आहे, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे का? नाही. पेट्रोल आपण 1 लिटर भरलं तर 1 लिटरची किंमत 80 रुपये, 2 भरले तर 160 रुपये लागतील, म्हणजे हे वाढलं म्हणजे हाही वाढेल, म्हणजे हे व्यस्त चलनाचं उदाहरण नाही. वर्तुळाचं क्षेत्रफळ व त्या वर्तुळाची त्रिज्या दिलेलं आहे, हे उदाहरणसुद्धा व्यस्त चलनाचं नाही. त्यामुळं आपल्याला हे दोनच उदाहरण कोणते आहेत? व्यस्त चलनाचे आहेत. बाकी हे समचलनाचे उदाहरण आहेत, पहिलं आणि दुसरं उदाहरण व्यस्त चलनाचं आहे, बाकीचे समचलनाचे उदाहरण आहे. आता पाहूया गणित नंबर 2. आता दुसरं गणित काय ते वाचूया आपण. जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? तर हे उदाहरण कशाचं आहे? व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. लिहून टाकू, हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. मजुरांची संख्या एक्स व लागणारा तास वाय मानूया आपण. मग एक्स आहे व्यस्त प्रमाणात वायचं समीकरण लिहिलं, एक्स बरोबर के छेद वाय. के काय झालं? स्थिरांक. याला एक नाव दिलं, हे झालं समीकरण. के बरोबर हा छेदात आहे, इकडे जाऊन अंशात जाईल. के बरोबर एक्स वाय, एक्स गुणिले वाय. आता काय दिले? 15 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी 48 मजूर, एक्स 15 वाय 48, एक्स 15 वाय 48. तर के किती? के बरोबर एक्स गुणिले वाय, 15 गुणिले 48, 48 गुणिले 15 गुणाकार करा, 8 5 40 0 4, 4 5 20, 20 4 24, गुणाकाराचं चिन्ह. 1 गुणिले 8 8 1 8, 4 गुणिले 1 4 1 4, 0 8 4 12, 1 आला 4 2 6 1 7 7 20. के किती आला? स्थिरांक 720. 720 ची किंमत कुठं ठेवायची? या 2 मध्ये ठेवू, के मध्ये ठेवली. 720 बरोबर एक्स गुणिले वाय, एक्स गुणिले वाय आली. आता एक्स किती सांगला खाली? तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी 30 दिलं. एक्सची किंमत 30 दिलं, तर वायची किंमत काढायची. एक्सची किंमत दिली 30, मजुरांची संख्या किती लागेल हे काढायचं आपल्याला. तर मग या ठिकाणी किती येईल? काय काय दिलेलं आहे आपण या ठिकाणी? मजुरांची संख्या एक्स आणि त्याला लागणारा तास वाय मांडलेला आहे, म्हणजे या ठिकाणी एक्स आपल्याला काढायचा आहे. वाय किती दिलेलं आहे? 30 दिलेलं आहे का? मग या ठिकाणी 30 एक्स लिहायला पाहिजे आपल्याला.
आणि या ठिकाणी यक्स बरोबर, यक्स बरोबर, यक्स बरोबर, यक्स ची किंमत टाकू, वाय बरोबर किती दिले 30 दिले, मग टाका याच्यामध्ये 720 बरोबर 30 यक्स झालं, म्हणून यक्स बरोबर 720 भागिले 30। 720 ला आपण 30 न भागलं तर काय येईल या ठिकाणी 3 30 2 60, 2 चा भाग बसला, 2 मधून 0, 0 मधून 2 गेले 2 राहिले, 7 मधून 6 गेला 1 राहिला, 12 इकडले 0 खाली घेतला, पुन्हा भागाकार केला, 3 30 2 60, 30 3 90, 30 4 120, 3 चा पाढा म्हणा, 3 4 12, 3 4 12, 0 ला 0 120, वजाबाकी करा, 0 0 0, किती आलं 24। म्हणजे या ठिकाणी मजुरांची संख्या यक्स घेतली तर या ठिकाणी यक्स येईल, मजुरांची संख्या आपण यक्स घेतली तर मजूर किती झाले, यक्स बरोबर 24 झाले, म्हणजे 24 मजूर लागतील आपल्याला, किती लागतील मजूर, 24 मजूर त्या ठिकाणी लागतील, तास 30 दिलेले आहेत आणि 30 तासात काम करायचं असेल तर मजुरांची संख्या काय झाली 24, अगोदर किती होती 15 होती, किती होती या ठिकाणी 15, म्हणजे किती मजूर वाढले या ठिकाणी, वाढले मजूर, अगोदर 15 होती नंतर 24 झाली, म्हणजे एक वाढला तर दुसरा त्या ठिकाणी कमी होईल, कमी होईल म्हणजेच आपल्याला इथं 48 तास होते आता 30 तास झाले, म्हणजे तासांची संख्या कमी झाली, मजुरांची संख्या वाढली, 15 होती 24 झाली, म्हणजे या पद्धतीच्या याला आपण व्यस्त चलनाचे उदाहरण असे म्हणतो। हे झालं उदाहरण नंबर 2, परत एकदा पाहून घ्या हे उदाहरण कशा पद्धतीनं आलेलं आहे, आता आपल्याला सोडवायचं आहे पुढचं उदाहरण आपण सोडवूया, या उदाहरणामध्ये उदाहरण पाहिलं, हे उदाहरण कोणतं आहे 2 नंबरचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, आता पुढचं उदाहरण पाहूया। सराव संच 7.3 मध्ये आपलं तिसरं उदाहरण चालू आहे, पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात 1/2 लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागते, इथं वेळ दिलेला आहे 3 मिनिट, इथं वेळ दिलेला, हा मिनिट म्हणजे वेळ झाला, वेळ दिलेला आहे 120 पिशव्यांचा वेळ दिला आहे 3, तर 1800 पिशव्यांचा वेळ किती लागेल, हे काय समचलनाचं उदाहरण आहे पा, याच्यामध्ये यंत्राद्वारे आपल्याला भरायच्या पिशव्या आहेत तर या ठिकाणी उदाहरण सांगितलं 120 मिनिटामध्ये 120 पिशव्या 3 मिनिटामध्ये भरल्या जातात तर 1800 पिशव्या, म्हणजे ही पिशव्या कमी आहेत, पिशव्यांची संख्या वाढली तर वेळसुद्धा वाढेल, वेळ कमी होणार नाही, इथं पा काळ आणि कामाशी संबंध नाही, पिशव्या भरायच्या आहेत या ठिकाणी, म्हणून तुम्ही विचार कराल की हे काळ आणि कामाचं उदाहरण आहे, दूध भरण्याचं यंत्र म्हणजे काम करायला लागलं तर ह्या ठिकाणी पिशव्यांची संख्या वाढवली, 120 होती आता इथं 1800 पिशव्या आले, त्यामुळे हे उदाहरण समचलनाचे आहे, लक्षात घ्या, येथे यक्स पिशव्या मानू, काय मानू, या यक्स पिशव्या आणि वाय वेळ मानू, काही घेता येते आपल्याला, पण आपण यक्स आणि वाय घेतला, मग त्यांना लागणारा वेळ वाय मांडला, आपण लिहिता येईल यक्स समचलनात वाय असं लिहायचं, म्हणजे समचलन, यक्स समचलनात वाय, यक्स बरोबर के गुणिले वाय, के म्हणजे स्थिरांक येतो म्हणून के बरोबर, के बरोबर यक्स भागिले वाय, यक्स हा अंश आता याच्या छेदात जाईल, यक्स भागिले वाय, याला 1 नंबर दिला, जेव्हा काय सांगते 3 मिनिट असतात, वाय बरोबर 3, वाय बरोबर 3 तेव्हा किती होतात 120 पिशव्या, एक्स बरोबर 120,
म्हणून किंमत टाका 120/3, भागाकार करा इथं 120/3, 3 चौक 12, 0 शून्य राहिला, शून्याचाच भाग जाईल, 0 0 0 0, शून्याचा भाग गेला 40, म्हणजे के किती आला 40, 40 याच्यामध्ये टाका, 1 मध्ये टाकली 40, तर काय होईल 40 = x/y। मग जेव्हा काय सांगलं 1800 पिशव्या असतील x = 1800, तर वाय काढायचं, वाय काढायचं म्हणजे किती वेळ लागते, वाय काढायचं वाय दिला होता 3 मिनिट, आता इथं वाय काढायचं आपल्याला। मग 40 = 1800/y, आपल्याला काय काढायचं, वाय काढायचं, वायला तिकडं नेऊ 40 ला, इकडं आणू 40, कसं आलं, स्थिरांक काढलं ना आपण, के ची किंमत इथं टाकली, इथं टाकल्यावर 40 = 1/y आलं। मग याच्यामध्ये x ची किंमत 1800 होती, इथं सांगलं x ची किंमत 1800, म्हणून 1800/y, वाय काढायचं आहे आपल्याला, वाय म्हणजे किती वेळ लागेल काढायचं आहे, याला तिकडं नेलं, याला छेदामध्ये आणलं, म्हणजे झालं y = 1800/40, भागाकार करा 1800/40, 10 काढला तर 180/4 होतात, 4 चा पाडा म्हणा, 4 चौक 16, 4 5 20 मोठे होतात, 4 चौक 16, 4 चा भाग झाला, 4 × 0 = 0, 4 चौक 16, 160, 0 वजाबाकी करा, 0 × 0 = 0, 8 × 6 = 2 राहिले, 1 × 1 = 0, 20 हा इथला 0 इथं घेतला 200 झाले, आता भाग द्या 4 5 20, 5 6 गेलं 5 0 0, 4 5 20 200, 0 0 0, 45 मिनिट लागले, किती लागले त्याला 45 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी लागला, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 45 मिनिटे त्या ठिकाणी लागलेले आहेत। म्हणजे हे उदाहरण व्यस्त चलनाचं आपण सोडवलं त्यासाठी लागलेलं आहे, y = 45 मिनिटे, लक्षात आलं हे भागाकार कशा पद्धतीनं केला, त्याला लागले 45 मिनिटे, लिहिलं आपण त्याला लागणारा वेळ हा 45 मिनिटाचा वेळ लागतो, पाहून घ्या हे उदाहरण व्यवस्थित। आता आपलं शेवटचं उदाहरण आहे सराव संच 7.3 मधलं, ते पाहूया, यानंतर हा धडा संपून जाईल। आता पाहूया शेवटचं उदाहरण, एका कारचा सरासरी वेग दिलेला आहे 60 किलोमीटर प्रति तास, असताना काही अंतर जाण्यास किती वेळ लागतो, 8 तास लागतात। जर तेच अंतर 7.5 तासात कापावयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे, याच्यामध्ये कारचा सरासरी वेग आपण 1 किलोमीटर प्रति तास घेतला, त्याला लागणारा वेळ आपण वाय मांडला, म्हणून एक्स हा 1/y व्यस्त प्रमाणामध्ये आहे। मग इथं स्थिरांक टाका, x = k/y, स्थिरांकाची किंमत टाकली k/y, के काय झाला, स्थिरांक झाला, म्हणून k = x/y आहे। जर x = 60 y = 8 तास लागतात, बरोबर आहे, गुणाकार करा, k = 60 × 8 म्हणजे 480, गुणाकार काय येईल त्याचा 480 येईल गुणाकार। मग हा के 480 याच्यामध्ये टाका, याची किंमत टाका 480, 480 = xy, याला नंबर 2 दिले, आलं लक्षात। आता याच्यामध्ये खालच्या याच्यामध्ये काय सांगितलं, जर तेच अंतर 7.5 तासात कापवायचे असेल तर कारचा सरासरी वेग काढा, एक्स काढायचा आहे तुम्हाला, वाय दिलेला आहे, एक्स वेग दिलेला आहे या ठिकाणी, किती वेग काढायचा आहे आपल्याला, 7.5 तासात कापवायचा असेल, वायची किंमत दिली 7.5 दिली, 7.5 तास म्हणजे किती, 7.5 मिनिट। आपण पाहूया पुढे, लिहूया त्याच्यामध्ये, आता पहा याच्यामध्ये
480 एक्स वाय बरोबर अपन 2 घेतलं किंमत, जेव्हा वाय बरोबर 7.5 तास असतील, म्हणजे वाय म्हणजे 7.5 तास लिहिलं, 7.5 म्हणजे 7.5, मग एक्स काढायचा आहे आपल्याला, ताशी वेग काढायचा आहे, 480 × 7.5 × x, एक्सला एक्स याच्यामध्ये, एक्स वायच्या याच्यामध्ये, वायची किंमत 7.5, 7.5 एक्स आली, म्हणून आता एक्सला एक्स 7.5 कुठं जाईल, याच्या भागाकारामध्ये जाईल, एक्स बरोबर आहे 480 × 7.5, इथं भागाकार करा 7.5, इथला पॉईंट काढला तर 75 होईल, वर एक शून्य देऊन टाकू, वर एक शून्य दिलं, एक शून्य वाढवला की खालचा पॉईंट जातो, आलं 4800 / 75, 4800 ला 75 भागायचं, भागाकार करा आता याचा, 75 पाढा या ठिकाणी तयार करा, 75 × 2 = 150, 75 × 3 = 225, 75 × 4 = 300, 75 × 5 = 375, 75 × 6 = 450, 75 × 7 = 525, आलं या पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याच्यामध्ये ॲड करू नाही करता येते, पाढे तयार केली इथं या पद्धतीनं, आता भाग कितीचा जाईल इथं आहे 480, तर 450 आणि दुसरे 525 मोठा आहे म्हणून 450 भाग जाईल, 450 भाग गेला किती आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 6 भाग बसला, 6 भाग दिला, वजाबाकी करा, 0 मधून 0 गेले 0, 8 मधून 5 गेले 3 राहिले, 4 4 गेले 0, किती आलं 30 आलं, 30 हे 0 आलं, या 0 खाली घेतलं झाले किती 300, आता कितीचा भाग जाईल इथं आहे 300, 1, 2, 3, 4 चारचा भाग गेला, 4 भाग गेला, बाकी आली 0, म्हणून एक्सची किंमत किती आली 64 आली। आता आपल्याला विचारलंय सरासरी वेग विचारला, पहिलं काय होता 60 किलोमीटर प्रति तास वेग होता, नंतर किती आला 64 किलोमीटर प्रति तास वेग ठेवावा लागेल आपल्याला, मग सरासरी वेग 64 मधून 60 वजा करा, किती होईल 4 किलोमीटर प्रति तास वेग वाढवावा लागेल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 7.5 तासासाठी 4 किलोमीटर प्रति तासानं सरासरी वेग आपल्याला वाढवावा लागेल, अगोदर 60 होता तर 64 झाला, बरोबर आहे, 64 म्हणजे 64 मधून 60 वजा केली की 4 वाढवावा लागेल, सरासरी वेग कितीनं वाढवावं लागेल 4 किलोमीटर प्रति तास, म्हणजे लिहिलं 4 किलोमीटर प्रति तास वेग वाढवावा लागेल, अशा पद्धतीनं आपण उदाहरण संग्रह 7.3 सोडवलेला आहे, उदाहरण संग्रह 7.3 पाहून घ्या परत एकदा, या ठिकाणी उदाहरण 7.3 मध्ये उदाहरण सोडवलेलं आहे, आता आपल्याला या ठिकाणी 7वा धडा पूर्ण झालेला आहे, तर आता पुढचा पाठ पाहूया आपण, 8वा धडा जो आहे चौकोनाशी संबंधित, चौकोन रचना, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ रेक्टँगल्स किंवा चौकोन स्क्वेअर असं म्हणतो, ह्या चौकोनाची रचना आपल्याला पुढच्या पाठामध्ये पाहायची आहे, या पाठामध्ये आपल्याला चौकोनाची रचना आपल्याला करायची आहे, त्यासाठी कंपॉस आपल्याला ते कंपॉसची आवश्यकता पडेल, कंपॉस बॉक्स आणा आणि त्या ठिकाणी पेन्सिल, त्याच्यानंतर स्केल तुम्हाला लागेल, फुलपट्टी लागेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी, करकटक लागेल आणि तुम्हाला एक कोरा पेज घ्यायचं, या पद्धतीने कोरा पेज घ्यायचा आणि या ठिकाणी आपल्याला चौकोन रचना करण्याचा धडा जो दिलेला आहे, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार आपल्याला पुढील पाठामध्ये पाहायचा आहे।